राजकारणामध्ये आज पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला। नीतीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पुन्हा शपथ घेतली। भाजपसोबत स्थापन केलेल्या या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री आहेत। जेडीयूचे नेते नीतीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। बिहारच्या राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। तब्बल 9व्यांदा नीतीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। नीतीश कुमार यांनी आरजेडीशी काडीमोड घेत भाजपच्या साथीने पुन्हा एकदा सरकार स्थापन केलं। सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। मैं मुख्यमंत्री हूं और मेरे बाद दो मुख्यमंत्री रहेंगे, एक सम्राट चौधरी जी और एक विजय कुमार सिन्हा। बिहार विधानसभेच्या एका कार्यकाळात सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची किमया नीतीश कुमार यांनी केली आहे। बिहारच्या राजकारणाच्या पटावरच्या सोंगट्या बदलल्या असल्या तरी वजीर मात्र नीतीश कुमारच असल्याचं स्पष्ट झालंय। बिहारमध्ये आज दिवसभरात वेगवान राजकीय घडामोडी घडल्या। बिहारमध्ये नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे आरजेडी सोबतचं सरकार कोसळलं। गेल्या काही दिवसांपासून नीतीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीशी काडीमोड घेणार असल्याची चर्चा होती। ती चर्चा अखेर खरी ठरली। नीतीश कुमार यांनी बिहारच्या राज्यपालांची भेट घेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला, त्यामुळे नीतीश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे त्यांनी आरजेडीची स्थापन केलेलं महागठबंधन अवघ्या 17 महिन्यात कोसळलंय। विशेष म्हणजे 2020 मध्ये नीतीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड घेत आरजेडीला सोबत घेत सरकार स्थापन केलं होतं। इतना काम हम कर रहे थे और उधर भी लोग हम अलायंस करवाए, क्या क्या करवाने में लगे और कोई कुछ काम ही नहीं कर रहे थे, तो सबको लेकर के तकलीफ और यहाँ पर भी लोगों को तकलीफ, तो ये हो गया तो हमने बोलना छोड़ दिया था। जनता पार्टी के विधायक दल के नेता के नाते सम्राट चौधरी जी का चयन किया गया और उपनेता के नाते श्रीमान विजय सिन्हा जी का चयन किया गया है। नीतीश कुमार यांनी घेतलेल्या भूमिकेची बिहारसह देशभरात चर्चा सुरू आहे।